नमस्कार मुलांनो, आपण मागच्या पाठात काय बघितलं तर आपण पाहिलं एकार आणि ऐकारची मात्रा. आज आपण काय पाहणार आहोत? आपण आज पाहणार आहोत ओ ची मात्रा आणि औ ची मात्रा. चला तर मग जाणून घेऊया या मात्राचं चिन्ह आणि ते कशा प्रकारे शब्दांवर किंवा व्यंजनावर लागतं. चलूया. चला तर आपल्या पाठाचं नाव काय आहे? ओ. आणि त्याची मात्रा कशी असते? चिन्ह बघा, लक्षात ठेवा. ए खाली रेषा असते आणि वरती डोक्यावर त्याच्या रेषा असते, त्याला काय म्हणायचे? ओची मात्रा. आणि औची मात्रा, तर औची पण कशी असते? तशीच असते, पण त्याला वरती काय असतात? डोक्यावर ज्या असतात त्या दोन रेषा असतात. किती रेषा असतात? दोन रेषा असतात. जे स्वरचिन्ह, स्वरचिन्ह कळालं कसं असतं? तर एक रेषा असते आणि पुन्हा एक रेषा असते. आणि पुन्हा औची कशी असते? एक रेषाच असते आणि पुन्हा दोन रेषा. डोक्यावर किती रेषा असतात? दोन रेषा असतात. मग हे त्याचं चिन्ह आहे. कळालं तुम्हाला? तर कसं असतं काढून बघा तुमच्या वहीवर, मग तुमच्या लक्षात येईल. मग आता ह्याला काय म्हणतात मराठीमध्ये? जसं हिंदीला काय, हिंदीमध्ये काय म्हणतात? ओ की मात्रा. तसंच मराठीमध्ये काय म्हणतात? एक काना. हा काय आहे? काना. काय आहे? काना. जसं देतो ना आपण काला खाला आची मात्रा, तसा एक काना. नंतर एक मात्रा, वरती काय? एक मात्रा. एक काना एक मात्रा, है ना? एक काना एक मात्रा. कुठे लागतो तो? डोक्यावर. मात्रा कुठे लागतो? डोक्यावर. आणि एक काना दोन मात्रे. दोन किती मात्रे? हे काय झालं आपल्या पाठाला? म्हणजे जो ओ आणि औ ज्याची मात्रा आहे त्याचे हे स्वर चिन्ह. तुम्ही कसं म्हणणार त्याला? एक काना एक मात्रा. कशाच्या मात्रा? ओ ची मात्रा. आणि औच्या मात्रेला कसं म्हणणार? एक काना दोन मात्रा. समजलं? आता आपण उदाहरणामधून जाणून घेऊया की ती मात्रा कशा प्रकारे लागते. ठीक आहे, तर हा काय दिसतोय? कसंचे चित्र दिसतंय तुम्हाला? तर झोपाळा. झोपाळा आहे ना तुमच्या घरात, तो कुठे लागली याची मात्रा बघा. कोणत्या कोणती मात्रा आहे? लक्षात येते का? बरोबर, कुठली? एक काना एक मात्रा. म्हणजेच ती कुठली मात्रा झाली? ओची मात्रा. कुठली झाली? ओची. बघा इथे, है ना? म्हणजेच ही ओची मात्रा. तुम्हाला पाठ्यपुस्तकात गोल करायचं की कुठली मात्रा, ही कुठली मात्रा आहे रे? ही आची मात्रा. आणि ही पण आची मात्रा. म्हणजेच काय झालं? झोपाळा ही झाली ओची मात्रा. जी की कशी असते? एक काना आणि एक मात्रा. एक काना एक मात्रा. कशाची मात्रा? ओची मात्रा. आता भोपळा हे कशाचं आहे? भोपळा. तुम्हाला आवडते का ही भाजी? नाही, कोणालाच आवडत नसेल. भोपळा काय आहे? हा भोपळा. तर मग कुठे लागली ओची मात्रा? शोधा याच्यामध्ये. बरोबर, भोला लागली, है ना? भो म्हणतो आपण. मग ओ स्वर पण निघतो बघा, व्यंजन म्हणतो आपण भो, तेव्हा आपण काय निघतो? ओ. मग एक काना आणि एक मात्रा. काय म्हणते आपली? तू स्वरचिन्ह काय म्हणतोय? एक रेषा आणि एक मात्रा. त्यालाच काय म्हणायचं? एक काना एक मात्रा. भोपळा. तिसरं कशाची चित्र आहे? फुलं असतात बघा, फुलं आहेत का? पण कोणतं फुल आहे ते? मोगरा. कोणतं फुल आहे? मोगरा. तर मो आहे ना गरा. कुठे लागली ओची मात्रा? इथे. काय म्हणायचं? म्हणा माझ्या पुढे. माझ्या अगोदरच म्हणायचं होतं तुम्हाला. काय म्हणायचंय? एक काना एक मात्रा. कशाची मात्रा? ओची मात्रा. आता ही काय रे? नौका. काय? नौका. मात्र ते औची मात्रा काय म्हणते? एक काना दोन मात्रे. काय म्हणते? एक काना दोन मात्रे. काय म्हणते? एक काना दोन मात्रे. मग काय नऊ? नौका. काय? नौका. एक काना दोन मात्रे. काय? नौका. पुन्हा हे काय? तुम्हाला हे तर अजिबातच आवडत नाही. काय रे? औषध, है ना? औषध. मग ते आवडतं का तुम्हाला? नाही. मग काय? औ. आता तुम्ही हे काय आहे? हे स्वतःच मात्र आहे. हे काय आहे? स्वर आहे. काय आहे? स्वर आहे. व्यंजनाची मात्रा कशावर लागत असते? स्वराची मात्रा कशावर लागत असते? व्यंजनावर. मग हे काय आहे? स्वतः स्वर आहे. मग औ इथे व्यंजनावर लागली का? नाही. कशावर लागली? की स्वतः तो औ हा काय आहे? स्वर आहे. मग काय? औषध. मग एक काना आणि एक मात्र. इथे पण काय लागलं? एक काना एक दोन मात्र. एक काना दोन मात्र. आता हा काय आहे रे? चौकोन. काय आहे? चौकोन, है ना? चौकोन. मग इथे कुठे लागली औची मात्रा? इथे लागली. बरोबर. मग काय? एक काना दोन मात्रे. ओके ना? एक काना दोन मात्र. इथे आणखीन एक मात्र दिसते आपल्याला. कुठली? ओची. बरोबर. तर मग एक काना आणि एक मात्रा. चौकोन. समजलं? पहिलं काय आहे? झोपाळा, भोपळा, मोगरा, नौका, औषध, चौकोन. अशा माझ्या प्रकारे माझ्या मागे पण तुम्हाला एकदा म्हणायचं. म्हणा चला, झोपाळा, भोपळा,
मोगरा नौका औषध चौकोन बघूया पुढे. आता आपण दरवेळेस काय करतो तर ह्या शब्दांवर कशा प्रकारे लागते म्हणजे शब्द असतो आणि त्या हे काय करतो आपण अधिक मात्रेचं चिन्ह लावायचं. काय लावायचं? अधिक मात्रेचं. हे काय आहे? एक व्यंजन आहे. कोणतं व्यंजन आहे? की वर्ण आहे किंवा व्यंजन आहे. मग मला कशी लागली आहे? एक काना आणि एक मात्रा. मग कशी लागते रे? शब्द व्यंजनावर लागते अशी एक काना आणि एक मात्रा. मग काय झालं ते? मो. काय झालं? मो. तशी पवर पण लागली, त्याला काय म्हणायचं? पो. टवर पण लागली, मग काय म्हणायचं? टो. आणि रवर पण लागली तर काय म्हणायचं? रो. आणि तवर पण लागली, मग काय म्हणायचं? तो. हवर पण लागली, हला काय म्हणायचं? मग हो. अवर अ आता अवर पण लागली, मग काय झालं ते? औ. आणि चवर पण लागलंय, चऊ. इथं काय लागले? एक काना आणि दोन मात्रा. मग ती कोणती मात्रा आहे? औची. औ चऊ दऊ है ना, शऊ कऊ पऊ. ओके ना, हे काय सगळ्या मात्रा आपल्याला काय केलंय? हे चिन्ह वेगळं दिलंय. तुम्हाला काय करायचं? त्या स्वर व्यंजनावर किंवा कशावर लावायचं? स्वरावर किंवा व्यंजनावर किंवा कशावर? त्या वर्णावर लावायचं. त्याला वर्णही म्हणतात, व्यंजन म्हणतात आणि ह्याला स्वर म्हणतात. त्याला आपण काय म्हणू शकतो? सगळे वर्ण पण म्हणू शकतो. ओके, पुढे आता वाचावं लिहा. काय करायचं आपल्याला? वाचावं लिहायचं. कसं लिहायचंय रे? जसं आपण मोच बघितलं की नाही की कशी मात्रा वेगळी केली होती, तसं तुम्हाला ह्या शब्दातून काय करायचंय? मात्रा वेगळी करायची. जसं बघा, गोळी. आता गोला कोणती मात्रा लागली रे? एक काना एक मात्रा. ग आपल्याला काय करावं लागल? वेगळा काढावा लागेल. ठीक आहे, आपण ह्या शब्दाची काय करतोय? फोड करतोय. कशी फोड करतोय? स्वरचिन्ह वेगळं घेतोय, व्यंजन वेगळं घेतोय आणि स्वरचिन्ह काय करतोय? वेगळं करतोय. तर कसं करायचं? ग अधिक एक काना एक मात्रा, ओची मात्रा. अधिक रवर कशीची लागली रे? ईची लागली. म्हणजे अधिक कोणती मात्रा? एक रेषा आणि वरून अर्धगोलसारखी रेषा. पोळी. प अधिक काय करायचं? त्याला ओची मात्रा. कसं चिन्ह आहे त्याचं? एक काना एक मात्रा. अधिक रळला कशीची मात्रा आहे? कशीची? ईची मात्रा. नंतर मोठा. म अधिक ओची मात्रा. ओची मात्रा कशी? एक काना एक मात्रा. आणि अधिक ठ आणि इथे काय कशाची मात्रा आहे? आची मात्रा. म्हणून एक सरळ रेषा. पुन्हा नोकरी. न न अधिक कशाची? एक काना एक मात्रा. अधिक क अधिक र आणि काना वरती वेलांटी. नंतर ढोल. ढ अधिक रेषा काय करायचं? एक काना एक काना एक मात्रा. आणि ल ला कोणतीच मात्रा नाही म्हणून ल. घोडा. घ अधिक काय आहे? एक काना एक मात्रा. आणि अधिक ड ला काय आहे? ड ला काय आहे? बरोबर, एक काना. काय आहे? एक काना. चौक. चौक ला काय आहे रे? कशाची मात्रा आहे? एक काना दोन मात्रे. च अधिक एक काना एक मात्र दोन मात्रे. किती? दोन मात्रे. अधिक क. हौद. ह आणि एक काना दोन मात्रे. अधिक द. औषध. अ अधिक काय आहे? एक काना दोन मात्रे. श ध. पुन्हा गौरी. ग अधिक काय करणार? एक काना दोन मात्रे. अधिक र अधिक कोणती वेलांटी? दुसरी वेलांटी. मौज. म अधिक काय? एक काना दोन मात्रे. अधिक ज. गौरव. ग अधिक काय आहे? एक काना दोन मात्रे. अधिक र अधिक व. गौरव. बघूया पुढे. आता आपण दरवेळेस जसं घेतो की नाही कशातलं रे हे पुस्तक, हे तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे का? नाही. कशामध्ये आहे? सचित्र बालमित्र पुस्तक. मी तुम्हाला घ्यायला सांगितलंय. त्या पुस्तकातून काय म्हणताय ते आपण बघा. ओची कशी मात्रा असते? एक काना व एक मात्रा आपण पाहिलं. मग कशी लागते ती? अशी लागते मो. मग शब्द कोणता बनतो? मोर. आता बघूया आपण बारा खडीद्वारे किंवा चौदा खडी. आता काय झाली आहे ती? चौदा खडी. को खो गो भो चो छो जो झो टो ठो डो ढो नो तो थो दो धो नो पो फो बो भो मो यो रो लो वो शो 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 सो हो लो शो नो. म्हणजेच तुम्हाला काय करता येतं? जी बारा खडीची जी आपण मात्रा बघितली की नाही, त्या मात्राद्वारे आपण काय शिकतो? बारा खडी देतो.
तर ओ ची मात्रा कशी लागली आहे, एक काय म्हणते, एक काना आणि एक मात्रा. समजलं? ही काय आहे, ही कशाची मात्रा आहे, एक काना व एक मात्रा, ओ ची मात्रा. समजलं? हे लिहून काढायचं तुम्हाला. कशाच्या कशामध्ये लिहायचंय, वहीमध्ये लिहायचंय. बघूया पुढे. आता औची मात्रा, आपण दोन मात्रा शिकलो की नाही, ओची मात्रा आणि औची मात्रा. मग औची मात्रा कशी आहे, काय म्हणते, एक काना दोन मात्रा, है ना, एक काना दोन मात्रा. जसं चौवर लागली बघा, चौ चौघडा. मग बोला माझ्या मागे, बोलायचे जोरात, कऊ खऊ गऊ गऊ, चौ छऊ जऊ झऊ, टऊ ठऊ डऊ ढऊ, नऊ तऊ ठऊ डऊ ढऊ नऊ, पऊ फऊ बऊ भऊ मऊ यऊ रऊ लऊ वऊ. पटपट बोलायचे, शऊ शऊ सऊ औऊ रऊ शऊ नऊ. म्हणजेच आपण इथे काय केलंय, दोन गोष्टी शिकलो, एक तर चौदा कडी पण शिकलो किंवा बारा कडी पण शिकलो, पण चौदा कडीच म्हणतात आता. तर म्हणजे मात्रा कशा लागल्या, कशा प्रकारे लागल्या, जसं इथे काय म्हटलं त्यांनी, एक काना आणि दोन मात्रा, म्हणजे बारा कडी पण काय होते, याने तयार होत असते. कळालं? अशा प्रकारे आज आपण काय बघितलं, की ओ आणि औची मात्रा बघितली, त्याचं स्वर चिन्ह पाहिलं, ते स्वर चिन्ह कशा प्रकारे काढलं हेही तुम्ही जाणून घेतलं. आणि जो सचित्र बालमित्र मधला ते दोन भाग आहेत, ते तुम्हाला कशामध्ये लिहायचे आहेत, वहीत लिहायचे. ठीक आहे, बाय बाय.